वोटिंग कंप्लीट झालेलं असा, पैंजिम बायपोलचं काबार झालेलं असा. सो आता काँग्रेसचा कसं पळता तुम्ही? आम्ही जिंकता की जो आम्ही याचे पहिली सुद्धा प्रेस कॉन्फरन्स सुद्धा घेऊन आम्ही सांगितलं की आम्ही पणजी जिंकता म्हणून. आणि आज वोटिंग झाल्या उपरांतही हांव परत कॉन्फिडन्सान सांगता की आम्ही जिंकता, बरी बाजूला जिंकतले. की सकाळ पासून आतापर्यंत हांवें प्रत्येक बुथाचेर एक एक दोन दोन पावटी विजीट जाल्या स्वता. बाकीचे आमचे आमदार पार्टीचे पदाधिकारी आसले, बाबूशाची स्ट्रॉंग टीमय आसली जे स्थानिक कार्यकर्ते प्रत्येक बुथाचेर. आणि ज्या लोकांचो रिस्पॉन्स आमकां मेळ्ळा, जे दिसला येता आसतना वोटींग म्हणजे करपाक लोक आयिल्ले कडेन, किंवां आमचे 200 मिटराचे भायर टेबल जेन्ना घालप जाल्ले ते भुरगे आसले, थंय लोकांची गर्दी आणि लोकांचो उत्साह आयज सकाळ पसून हांव पळयता लोक भायर सरला आनी चडांतर लोकांनी काँग्रेसची वोटींग केल्या. जिखपाक कांय टेन्शन ना सर. 75% जे वोटींग जालां अनुभव जाला ते एडवांटेज काँग्रेस काँग्रेसीक. कित्याक केन्नाच असो हांव म्हणजे तेंच म्हणटा, हांव सकाळ सकाळ पळयता आसतना केन्नाच काँग्रेसचे एगेन्स्ट अशें वारें दिश्टी पडलेना. जे वोटर्स भायर येयले ते काँग्रेसीक म्हणजे चडांत चड काँग्रेसीक फेवरेबल आसले, फेवरेबल आसा हें कळोवन चुकता. दुसरें हें तेंकांय कळोवन चुकल्लें, बीजेपी वाल्यांकय कळोवन चुकल्लें. कित्याक सकाळी असो एक प्रकार घडलो की कोण तरी लोकांक भायर काडपाक सोदता, पूण हेंचे पार्टीचे पदाधिकारी आनी तालिगांवचो एक्स तेचो MLA कँडिडेट जे तो स्वता वचून लोकांक भायर सरनाका म्हूण सांगप. आनी अशें आयकूं येता की ती ऑफर दिवप जायी की तुमी भायर सरप ना, वोटींगा वचप ना, वोटींग जाले उपरांत स जाले उपरांत तुमी आमच्या जाग्या कडेन येवपाचें आनी आमचें कलेक्शन आनी आमचें व्हरपाचें, पूण वोटींगा वचप ना. म्हणजे तांकां सुद्दां कळोवन चुकलें की वोटींगाक जेन्ना लोक भायर सरता तो काँग्रेसीक वोट करता. म्हणजे तेमी आडोवपाचो प्रयत्न केलो, आमकांय दिसच काँग्रेसीक फेवरेबल वारें म्हणजे हें आसा म्हणून स्वता तांकां दिसलें तशें. फर्स्ट टायम अशें पळयलें की तुमी सगळे लिडर्स MLAs एकठांय जाल्या, एका कॉन्स्टिट्युएन्सीन तुमी फाटल्या दिसांनी कितले दीस कॅम्पेन केलेले, अशें वातावरण चेंज जावपाचें कारण ना? कितें जाता, आमी सुरवाती पासून जे फॉर्म भरले उपरांत 26 तारखेक तेजे उपरांत आमी डेलीच म्हळ्यार डेली डोर टू डोर कॅम्पेनींग केल्लें आसा. पार्टी म्हणजे पार्टी आनी CRP आमी एकठांय जावन आमदार आनी पार्टी प्रेजिडंट आनी बाकी सगळे. दुसऱ्या सायडींनी बाबूशांनी आपले कार्यकर्त्या बरोबर तेजी वेगळी विजीट केल्या. आणि सुरवाती पासूनच आम्ही युनिटी दाखविली असा, म्हणजे एकवटन काम केलेलं असं आणि एक संघ राहिलं असं. आज सुद्धा जे बुथाचे सुद्धा प्रत्येक आमदारांक आम्ही एक एक दोन बूथ दिले. बाबूशीची टीम असलीच काम करपाक कार्य असले, पण त्या ताजे भायर ओवरऑल अशी देखरेख करपा खातीर देखरेख म्हणजे आमच्या आमदारांनी सोपयले आम्ही. म्हणजे आम्ही टीम वर्कसो म्हणजे पाटी बऱ्यापैकी असे काम झाले. सो बाबूश जे म्हणता पण आफ्टर 23rd काँग्रेसचे गव्हर्नमेंट फॉर्मेशन स्टार्ट करू शकतात, तुम्ही त्याच्यावर ठाम असा? हय, हातूंत बाबूस म्हणटा तूं रॉंग कांय ना. कित्याक लोकांक जाय तेंच आनी खऱ्या अर्थांनी मँडेट लोकांनी काँग्रेसीक दिल्ली हाज्या पयलीं सुद्दां. आतां मँडेट दिल्ले आसतना फाटली दारांनी येवन नेहमी कशा पद्दतीन म्हणजे कितें केलां तें सगळ्यांक खबर आसा. पूण मँडेट लोकांनी जेन्ना जेन्ना लोकांच्या हातांत गेलें म्हणजे थरोवपाचें, तेन्ना लोकांनी मँडेट काँग्रेसीक दिल्या. आनी आयज परत एक पोटी लोकांच्या हाती गेल्लें की ह्या पणजी सिटाक जे राजधानी जो कॅपिटल आसा ह्या सिटाक तुमी वोटींग करा आनी हे कौल दिया म्हळ्यार मँडेट दिया म्हणजे कोणाक तुमची डिसिजन दिया. आनी लोकांनी काँग्रेसीक हें दिल्लें आसा. 4 बायपोल्स आनी 2 लोकसभा सीट काँग्रेसाक कितें पळयता तुमी? 6-0 वॉट इट इज. पळय, आमी सुरवाते पसून म्हणलां की BJP तेजो अकाउंट ओपन करपाक डिफिकल्टी येतली. आतांय म्हणल्यार अजूनय आमी ठाम आसात. आनी 23 तारखेच्या नंतर काँग्रेसचो गव्हर्नमेंट जातलो हे बाबूशांनी म्हणला, हांव ठाम आसा हाजे पयलीं आमी सांगिल्लें आसा की 23 तारखे उपरांत सरकार काँग्रेस आसतलो.